होऊ शकत. मग आता याच्याकरता काय करावं लागेल, याच्याकरता आणखीन एक गुण आपल्याला अंगी आणावा लागतो, आणि तो गुण म्हणजे आहे की जबाबदारी निभा, है ना, जबाबदारी किंवा माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण का 100 सेंडर करायचे आहेत तर जबाबदारी कोणाची आहे? 100 सेंडर जबाबदारी तुमची आहे. कारण का सगळ्यांनी मिळून जर असं ठरवलं टीम वर्क तर ते पॉसिबल आहे. नाही मग मी माझं काम जर करेल, मला कोणतं काम आहे, मला 3 तास सकाळी क्लिनिक पाहायचं आहे, 3 तास संध्याकाळी क्लिनिक पाहायचं आहे, बस मी तेवढं पाहिल मी चालेल, मला काही देणं घेणं नाही आहे, तर मग काही होणार नाही. हे माझं काम आहे, है ना, म्हणजे स्वतःची ओनरशिप, हे माझं काम आहे, हे मी करणार आहे, हा गेम माझा आहे, हे जर तुम्ही जबाबदारीने काम केलं आणि जबाबदारी घेतली तर पहा काय संभव आहे. पण आपण काय करतो, आपण जबाबदारी घेत नाही कुठल्याही कामाची. काही पण झालं, नवरा बायकोचं भांडण झालं, आपण काय म्हणतो, जबाबदार कोण आहे? नवरा आहे किंवा बायको आहे, समोर तो म्हणजे जबाबदार आहे. कोणतेही काही झालं नाही, आपण काय म्हणतो, तो जबाबदार आहे. जर आपण या तरी झालं की काही पण झालं तरी पण काही पण होऊ द्या, जे काही होईल ते त्याला मी जबाबदार, मी कारणीभूत आहे, आणि मग पा लाईफ कसं ठक 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 वर जाईल, फटाफट 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 वर जाईल. कारण आपण कसं जगतो नॉर्मली, मी काही जबाबदार नाही की चांगलं झालं तर मी केलं त्याचं मी क्रेडिट घेणार, आणि वाईट झालं तर जबाबदार समोरचा मनुष्य, अशा वेळी आपण मागत राहतो, आणि मग त्याच्यामध्ये काही मजाने त्यातून प्रगती होत नाही. तर जे काही होत आहे लाईफमध्ये तुमच्या, ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहतात की त्याला कारणीभूत मी. आपण कसं करतो माहिती आहे का, आपण म्हणतो काही झालं तरी ठीक आहे बाबा, नवरा बायकोचं भांडण झालं, आपण काय म्हणतो 50% मी जबाबदार आहे, पण 50% ती पण आहे की नाही, दोघी जबाबदार आहे 50-50. मी माझं काम करतो, मी 50% जबाबदारी घेतो, आणि आता मग बाकी तिने केलं पाहिजे बाबा, आणि तिने जबाबदारी जर घेतली तर मग हे दोघातलं भांडण संपून जाईल. पण आपण या ठिकाणीच उभं राहिलं की नाही बाबा 100% माझी जबाबदारी, जे काही आहे ते मीच केलेलं आहे, तर पहा लाईफ कसं फास्ट समोर जाईल. त्यामुळे जे काही तुम्ही करत आहात, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आहात, जे काही तुम्ही करत आहात, जे कोणती तुम्ही जे कोणतं काम करता, ज्या सेंटरला तुम्ही काम करत आहात, त्या ठिकाणी जे काही घडत आहे त्याला मी कारणीभूत आहे, ती जबाबदारी माझी आहे, ते माझ्यामुळे घडलेलं आहे, चांगलं झालं तरी माझ्यामुळे आहे, वाईट झालं तरी माझ्यामुळे आहे. या ठिकाणी तुम्ही उभे राहत आहात आणि मग तिथून तुम्ही काम करत आहात, तर पहा तुम्हाला किती यश मिळेल, प्रचंड मोठं यश मिळेल, की नाही ती माझी जबाबदारी आणि मी ते करणार.